मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर. शिक्षक भरती पवित्र पोर्टल त्यासोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचे अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन शिक्षक भरती पार पडली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण चांगल्या एन्जॉय करू असा विचार करत असतानाच या विचारावर मात्र पडलेलं आहे विरजण. कारण जनगणनेच्या कामासाठी सर्व शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या करण्यात आलेल्या आहेत रद्द. घेऊया सविस्तर जाणून. शिक्षकांना जुंपले जनगणनेच्या कामाला, उन्हाळी सुट्ट्या रद्द, शिक्षक संघटनांकडून मात्र निषेध. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका करण्याचे आश्वासन नुकतेच दिले. या आश्वासनाला काही दिवस होत नाही तोवर जनगणनेसाठी शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे. त्यासंबंधीचे आदेश महापालिकांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून शिक्षक संघटनांनी या निर्णयाचा केलेला आहे निषेध. 2021 जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1 मे ते 15 जून दरम्यान घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी करणे, घर यादी तयार करणे आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यामुळे मे महिन्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे जनगणना करण्यासाठी शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या देऊ नयेत अशा सूचना मुख्याध्यापकांना देण्याचे आदेश पालिकेच्या निवडणूक विभागाकडून शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मुख्याध्यापकांनी एखाद्या शिक्षकाला सुट्टीची परवानगी दिल्यास मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येणार आहे अशा सूचनासुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिक्षकांना वर्षभरात 76 सुट्ट्या मिळतात, मात्र या कामामुळे 76 पैकी 39 सुट्ट्यांना शिक्षकांना मुकावे लागणार आहे. जनगणना कामासाठी शिक्षकांच्या या हक्काच्या सुट्ट्या रद्द होणार असल्याने शिक्षकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या शिक्षकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रत्येक वेळी अशैक्षणिक कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्याऐवजी राज्यातील बेरोजगार युवकांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात यावे, त्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास तसेच शिक्षकांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत येईल अशी भावना शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.